मंत्र किंवा तुमचं एक स्तोत्र किंवा तुमचं काहीतरी तुम्हाला आवडणार ना असं ह्या पूर्ण याच्यामध्ये, तर तुम्ही ते निवडून ठेवायचं आणि ते निवडून ठेवल्यानंतर तुम्ही ते सारखं सारखं ऐका. एकच गोष्ट म्हणजे तुम्हाला नित्य संस्कार तुम्ही ते जरी एक जरी तुम्ही कंटिन्यू काहीतरी ठेवलं आणि तुम्ही ते नीट नीट ऐकत असाल कारण नंतर खूप जणांनी असे खूप गैरफायदे घेतले बायकांनी, म्हणजे हिनी पण कल्याणीच ना काय जरा जेव वगैरे, तर त्यांनी तिने काहीतरी पण असं काहीतरी गणपती स्तोत्र वगैरे असं तिने केलं, ते तिने रोज ऐकायला, तिने हे ऐकलं ना तर ते रोज ऐकायचे ना, आता ते काय ते लावून देते जॉबला जाते असा फायदा करून होतो. म्हणजे ते एक मुलं त्याच्या शांत राहतात, त्यांना ते जवळ जवळीचे व्हायब्रेशन असतात रोज ऐकल्या निमित्त ऐकल्यामुळे ते फायदा होतो. मग तुमचं एक डिस्कशन बाळाशी रोजचं रोज व्हायला पाहिजे झोपताना, म्हणून तुम्ही एक बाळ तुमच्याजवळ आहे तुमचं एक जीव तुम्ही सोबत घेऊन फिरत असं वागा. जिथं तुम्ही तुमचे तुमच्या जॉबमध्ये तुम्ही जॉब करा मी म्हणत नाही, बट त्याच्यामध्ये त्याला इन्व्हॉल्व्ह करा. मी आज हा म्हणजे तुम्ही काय टास्क असतात प्रत्येकाला हे कम्प्लीट करायचं का, म्हणजे तुमच्या बाळांना असं घेऊन बोलून करावं पाहिजे, तुम्हाला त्यासोबत आनंद होईल. आपण काम करतोय आपल्यासोबत बाळ पण काम करतोय आणि त्याला ती तुम्हाला कमी वेळ तर आधी शिकून देतात तुम्ही जे काही तुम्ही जॉब करता येतो, तर त्या हिशोबाने विचार करा. तुम्ही जेवढा पॉझिटिव्ह विचार कराल ना तेवढा फायदा या गोष्टीमध्ये खूप. हो भाग्यश्री पण मला म्हणाली होती तिने अकाउंटिंगचा अभ्यास केला तर म्हणे सोनोग्राफमध्ये दरवाजे फोटो मोजायचे. माझं कॉमर्सचं जॉब आहे माझं तिथे तेच आहे ना, तर माझं पण अजून सुद्धा फक्त कॅल्क्युलेटर शिकेल, तर तिथे दिवसभर कॅल्क्युलेटर युज करायचे ना, मला दिवसभर कॅल्क्युलेटर माझा फक्त दिवसभर कॅल्क्युलेटर शिकायचं, तर अजूनही कॅल्क्युलेटर खूप आवडतं. मला 1-2 दिलं आता खेळत बसतो असं ते चेंजेस करतात त्याच्यामुळे ते तुमच्या हातात आहे. म्हणून आपण 14-64 करांचं जे आहे तुम्हाला ते डिटेल्स मी एका वर्गाला सांगेलच, पण ते तुमचे इथून होतात स्वतःहून केले जातात, पण तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा आणि पूर्णपणे करा. मग असू द्या काय सगळ्या गोष्टी असतात करा. मी सांगते व्हिडिओ शेअर केला मला दाखवलंस पूर्ण 1-2 छान म्हणतो आणि मी ना म्हणजे आमच्या सरांची डिस्कस झालं होतं की रात्री झोपताना ना पोटा असं सर बोलत होती की रात्री छान असा विचारतो की पोटा हाटून सांगायचा बाळाला, त्याचाही खूप फायदा होतो. सर सगळं सांगतील असं मी सगळं डिटेल्स काय काही नवीन बॅच आणि काही मध्ये